नंदुरबार मध्ये अचानक आलेल्या पावसाने नागरिकांना दिलासा मिळाला. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. मान्सून पूर्व लागवड झालेल्या कापूस आणि फळबागांना हा पाऊस दिलासा देणार आहे. दिल्लीतल्या गुरुग्राममध्ये मुसळधार पावसामुळे शहरात पाणी साचलं. पावसामुळे दिल्ली जयपूर द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. रस्ता पाण्याखाली गेल्यानं वाहनं अडकून पडली. जवळपास 5 किलोमीटरच्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. विदर्भात उष्णतेच्या लाटा येऊ शकतात असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भात सरासरी तापमान 40 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. यवतमाळ, वाशिम, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते असा हवामान विभागानं अंदाज दिला आहे. नवी मुंबईतल्या मोर्बे धरणामध्ये फक्त 38 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आता शिल्लक राहिला आणि त्यामुळे नवी मुंबईकरांवर पाण्याचं संकट उद्भवू शकतं. पाणी कपातीचे दिवस अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस बस वाढवण्याबाबत नवी मुंबई महापालिका सावध पावलं उचलण्याची शक्यता आहे. पनवेलच्या देहूरंगज धरणामध्ये शेवटचे 5 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आता शिल्लक आहे. त्यामुळे शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पनवेल पालिका प्रशासनानं घेतला आहे. यापुढे पनवेलकरांना पाऊस पडेपर्यंत पाण्याची काटकसर करून पाणी जपून वापरावं लागणार आहे. ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 12वी धरणात केवळ 26% पाणीसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात 5% पाणीसाठा कमी आहे. आणखी पाऊस जर लांबला तर ठाणे जिल्ह्यावर पाणी कपातीचं मोठं संकट असेल. कोल्हापुरातल्या काळंबा वाडी धरणानं तळ गाठल्या. धरणामध्ये आता फक्त 1.31 TMC पाणीसाठा शिल्लक आहे आणि या धरणाची क्षमता ही 25 TMC इतकी आहे. दरवर्षी जून महिन्यामध्ये 5 ते 7 TMC पाणीसाठा शिल्लक असतो. यंदा मात्र धरणात पाण्याचा ठणठणाट आहे. कोकण रेल्वे मार्गावर 3 तासांच्या मेगा ब्लॉकला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी ते वैभववाडी रोड या दरम्यान देखभालीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे आणि त्यावर 3 गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या या काहीशा विलंबानं असणार आहेत. पंढरपूर शहरातल्या मठ, धर्मशाळा आणि इमारती धोकादायक म्हणून घोषित केल्यात. पंढरपूर परिषदेनं केलेल्या सर्वेक्षणानुसार 115 मठ, धर्मशाळा आणि इमारती धोकादायक आहेत. या इमारती रिकाम्या करण्याचं काम नगरपालिका प्रशासनानं हाती घेतलं. विकासाचा ध्यास म्हणजे